महाड तालुक्यातील शिवतर परिसरातील शिवथर, आंबे शिवथर, कुंभे शिवथर या गावांजवळील भूगर्भातून गेले 4 दिवस स्फोटासारखे आवाज येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते। त्यानंतर पोलीस व प्रशासनाने पाहणी करून ग्रामस्थांना दिलासा देत सोमवारी भूगर्भशास्त्रज्ञ येऊन परिसराची तपासणी करतील असे सांगितले होते। त्यानुसार सोमवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी अलिबाग येथून भूगर्भशास्त्रज्ञ श्रीमती हिंगोले या शिवतर परिसरात पाहणी करण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी गावातील सर्व परिसराची पाहणी केल्यानंतर याविषयी माहिती देताना सांगितले की ही भूगर्भातील हालचाल असून हा आवाज नैसर्गिक आहे आणि त्या गावाला कोणत्याही प्रकारे धोका नाही। यावेळी परिसरात जमलेल्या सर्व ग्रामस्थांना त्यांनी बहुमोल मार्गदर्शन करून उपयुक्त माहिती दिली आणि ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला। तसेच पुढील 7 ते 8 दिवसात GSI भूगर्भतज्ञ येऊन मशीनद्वारे भूगर्भ हालचालींची तपासणी करतील आणि त्यानंतर या परिसरातील भूगर्भातील खऱ्या अंतर्गत हालचालींचा अहवाल आपल्याला प्राप्त होईल असेही सांगितले। गेल्या 5-7 दिवसांमध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये आपल्या कसबे शिवतर हद्दीमध्ये परिसरातून वेगवेगळ्या प्रकारचे मोठ्या मोठ्या प्रमाणावरती आवाज येत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणचं स्थानिक नागरिक हे भयभीत झाले आहेत। स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी येऊन प्रांतसाहेब तसेच तहसीलदार साहेब यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणची पाहणी केली आणि सोमवार आज या ठिकाणी भूगर्भतज्ञ पाठवून या ठिकाणाची या परिसराची चौकशी करू व त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। त्या अनुषंगाने या ठिकाणी आज भूगर्भतज्ञ हिंगोले मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी या ठिकाणी कोणतंही अद्ययावत यंत्रणा त्यांच्यासोबत नव्हती। आमची अपेक्षा होती की या ठिकाणी अद्ययावत यंत्रणासोबत येऊन या ठिकाणची या परिसराची पाहणी करतील, चेकआउट करतील, परंतु असं काही या ठिकाणी झालेलं नाही आहे। लोकांना या ठिकाणी त्यांनी फक्त पुस्तकी ज्ञानानुसार या ठिकाणी आम्हाला माहिती दिली आणि त्याबद्दल त्यांच्या या माहितीच्या माध्यमातून लोकांना समाधानकारक असं उत्तर या ठिकाणी मिळाले खरे, परंतु त्या गेल्यानंतर आज रात्री 10 च्या सुमारास भला मोठा आवाज झाला आणि त्या आवाजाची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की तिचे कंपनध्वनी होती, त्या व्हायब्रेशन होतं हे फार मोठ्या प्रमाणावर होतं आणि यामुळं आत्ता या परिसरामध्ये या सर्व नागरिकांमध्ये भयभीती झालेल्या नागरिकांमध्ये भयावह अशी या ठिकाणी स्थिती झालेली आहे। तरी मी स्थानिक प्रशासनाला तसेच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार भरतजी गोगावले साहेब यांनाही मी विनंती करतो की आपण या ठिकाणी जातीनं लक्ष घालून या प्रकरणामध्ये आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि हा परिसर भयभीत झालेला आहे, तरी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून मागणी करतो। तातडीनं प्रशासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा करतो। महाड शिवतर परिसरात 7 ऑगस्ट रोजी अलिबाग येथून आलेल्या भूगर्भशास्त्रज्ञ श्रीमती हिंगोले यांनी पाहणी केली। या स्फोटासारख्या आवाजाने गावाला धोका नसल्याचे सांगून भूगर्भातील हालचाल असल्याचे सांगितले। ग्रामस्थांना मार्गदर्शन करून त्या गेल्या असतानाच पुन्हा रात्री 10 च्या सुमारास स्फोटासारखा मोठा आवाज झाला। या आवाजाने हादरा देखील बसला, त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले। जी ग्रामस्थांचं म्हणणं होतं की या डोंगराच्या एका दिशेने त्यांना आवाज येत आहे, भूकंप सदृश परिस्थितीची त्यांना भीती होती किंवा जाणीव वाटत होती, शंका होती। त्या अनुषंगाने मी माझं भूवैज्ञानिक म्हणून जे तांत्रिक मार्गदर्शन आहे त्या संदर्भातलं सखोल विस्तृत असं ज्ञान मी अगदी कमी कालावधीमध्ये यांना देण्याचा प्रयत्न करून यांच्या मनातली जी प्राथमिक भीती आहे ती भीती किंवा शंका याचं निरसन करण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे। आता कसबे शिवतर गावाला धोका आहे का? आता 100% मी असं म्हणू शकणार नाही की धोका आहे, पण भविष्यातील ज्या काही उपाययोजना आहेत त्या अनुषंगाने मी माझं पूर्ण तांत्रिक मार्गदर्शन यांना दिलेलं आहे। आपले विभागाकडून GSI टीम केव्हा परत येईल असा आपला अंदाज? 1-8 दिवसापर्यंत येण्याची शक्यता आहे, कारण GSI ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे, त्या संदर्भातला करस्पॉन्डन्स जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं केलं जाईल आणि त्या कार्यालयाच्या करस्पॉन्डन्सवरती पुढील याची वाटचाल असू शकते। ही जी हालचाल आहे ती भूगर्भातील आहे की डोंगरातील?
ही भूगर्भातली आहे। महसूल सप्ताहाचा अंतिम सांगता दिन असल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी हे अलिबाग येथे गेले होते, त्यामुळे या गंभीर व संवेदनशील विषयाचा महत्त्वाच्या तपासणीवेळी एकही शासकीय अधिकारी उपस्थित नव्हता। सोमवारी महसूल सप्ताहाची सांगता आहे हे माहीत असताना देखील भूगर्भशास्त्रज्ञांना सोमवारी का बोलावले, यापेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांना एक दिवस उशिरा मंगळवारी बोलावले असते तरी चालले असते। तसेच आत्ताच मशीनद्वारे चाचणी करून अंतिम अहवाल देण्याचा शासनाने प्रयत्न करावयास हवा होता, अशी ग्रामस्थांची कुजबूज या पाहणीनंतर ऐकावयास मिळत होती। त्याच रात्री पुन्हा नव्याने स्फोटाचा आवाज झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप पाहावयास मिळत आहे। कोकण मराठी 24 तास।